नमस्कार, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत, ब्लाऊज आपण शिवलाय पण त्याचा शोल्डर उतरतोय किंवा त्याचा गळा उतरतोय, ब्लाऊज शिवताना किंवा कटिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुमचा शोल्डर वगैरे उतरणार नाही, तुमचं फिटिंग वगैरे करण्याची पद्धत कुठली आहे ती किंवा माझी पद्धत कुठली आहे ती मी तुम्हाला सांगते। त्या पद्धतीने शिवलं तर तुमचं ब्लाऊज कधीही चुकणार नाही। तुम्ही कोणाचंही ब्लाऊज घेऊन शिवलं तरी अगदी परफेक्ट बसणार ते फिटिंगला, गळा वगैरे काहीही उतरणार नाही। आता त्याची मी कारणे सांगते तुम्हाला। हे बघा, सगळ्यात पहिलं कारण आहे शोल्डर माप जास्त झाले असेल तर। आता हा तुम्ही ब्लाऊज घेतलाय, ब्लाऊजचं माप तुम्ही घेतलंय, हा ब्लाऊज आहे, ब्लाऊजचं माप तुम्ही घेतलंय आणि डीप गळा आहे, समजा तुमचा गळा डीप आहे आणि तुमचं हे शोल्डर जर चुकून हे जास्त झालं तरी पण तुमचं शोल्डर खाली उतरणार आहे। आणि समजा सगळं बरोबर आहे परंतु गळ्याची रुंदी जर ही जास्त झाली तरीसुद्धा शोल्डर तुमचा उतरू शकतो। त्याच्यानंतर मुंड्यामध्ये ब्लाऊज सैल झाला तरी शोल्डर उतरतो आणि घट्ट झाला तरी शोल्डर उतरतो। म्हणजे तुमचं काय फिटिंग आणि फिनिशिंग ब्लाऊजचं एकदम करेक्ट आलं पाहिजे, त्याशिवाय तुमचा ब्लाऊज कधीही छान बसणार नाही। त्याच्यानंतर काय आहे, ब्लाऊज छातीमध्ये आता फिटिंगला जर लूज झाला, फिटिंग जर तुमची मापात झाली नसेल तरी तुमचा गळा हे उतरू शकतं, किंवा कमरेला तुम्ही सैल झाला आहे तुमचा ब्लाऊज तरी तो उतरू हे करू होऊ शकतो, सैल पडू शकतो। आता पुढचा मागचा शोल्डर आहे हा जोडताना जरी तुम्ही व्यवस्थित जोडला नाही तरीसुद्धा तुमचा शोल्डर उतरू शकतो। आणि हाताला जर इथं टाईट झाला ब्लाऊज, बाबा टाईट आहे, खूपच टाईट आहे, पण त्यामुळं काय होतं, हातवरती चढत नाही, त्यामुळेही तुमचा गळा असा खाली उतरतो। हात खालीवर केला की गळा असा खालीवर होतो, उतरतो खाली। तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम ब्लाऊजचं जे हे मुंड्याचं माप आहे हे तुम्ही अगदी व्यवस्थित टाकायला शिकलं पाहिजे की कुठल्या छातीला कुठल्या साईजचे हात पाहिजे, किती रुंदीचे हात पाहिजे हे तुम्हाला परफेक्ट जर माहीत झालं आणि तुम्ही ती फिटिंग जर तुम्ही व्यवस्थित केली की त्याचं तुमचं फिनिशिंग, तुम्ही त्याची कंबर व्यवस्थित मोजलेली असली किंवा त्याचं छातीचं माप व्यवस्थित टाकलेलं असतं की बाबा किती छाती आहे तुमची, 32 छाती आहे तर तुमचा 14 येतो, तर तुम्ही ही फिटिंग 9 ठेवली पाहिजे ब्लाऊजची, ही फिटिंग मोजायची। त्यानंतर हे गळ्याचं माप, हे कमरेचंही माप मोजायचं, कमरेचे माप किती आहे ते मोजून तुमची किती जास्त कंबर येते त्याचे। तर तुम्ही हे फिटिंग जे करता हे तुम्ही माझ्या पद्धतीने शिवा, मी स्टिचिंग विथ लीला चॅनलवर तुम्ही बघा की मी ब्लाऊजचं फिनिशिंग आणि फिटिंग कसं करते ते। माझं ब्लाऊज काकेत घट्ट झाला आणि सैल झाला असं कधीही होत नाही। मी आत्ता कित्येक ब्लाऊज शिवले असतील पण माझे असं एकही ब्लाऊजची दुरुस्ती करायला असं माझ्याकडं कधीही ब्लाऊज आलेलं नाही। त्यामुळे तुम्ही स्टिचिंग विथ लीला या चॅनलवरचं तुम्ही माझा व्हिडिओ बघा, फिटिंग आणि फिनिशिंग कसं करतात ते तुम्ही बघा। थोडं तुम्हाला अवघड पद्धत वाटेल पण त्या पद्धतीने तुम्ही शिवला तर तुमच्या सगळ्या चुका, पूर्ण चुका दुरुस्त होतील ब्लाऊजच्या आणि तुमचा ब्लाऊज अगदी कुठल्याही मापाचा तुम्ही शिवला तरी तो ब्लाऊज व्यवस्थित बसू शकतो। तर बघा, ह्या एवढ्या तुमच्या ह्या चुका सांगितल्यात मी, ह्या तुम्ही सगळ्या जर सुधारल्या आणि एक गळपट्टी जोडताना, आता ही गळपट्टी जरी जोडली ना, हा गळपट्टी जोडताना ह्या पायपिंग सकट तुम्ही गळा जरी ओढला, ब्लाऊजचा गळा ओढला आणि पायपिंगची पट्टी ओढली तरी तुमचा गळा सैल पडतो आणि खाली उतरतो। तर अशा बऱ्याच चुका आहेत, ह्या 5-7 चुका मी सांगितल्यात, ह्या जर सगळ्या चुका दुरुस्त व्हायच्या असेल तर तुम्ही स्टिचिंग विथ लीला चॅनलवर बघा मी ब्लाऊजचं फिनिशिंग कसं करते। थोडं तुम्हाला वेगळं वाटेल परंतु माझी पद्धत खूप सोपी आणि खूप छान आहे, पूर्वीपासून मी असेच ब्लाऊज शिवलेले आहेत त्यामुळं। आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्ही शक्यतो व्हिडिओ पहा पूर्ण आणि व्यवस्थित ऐका, तुम्ही तुमच्या सगळ्या ब्लाऊजच्या चुका दुरुस्त होतील आणि तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसायला सुरुवात होईल। कुठलाही ब्लाऊज तुमचा प्रिन्सेस कट असो, कटोरी असो, 2-पीस कटोरी असो किंवा 4 टक्स असो, सगळे ब्लाऊज तुमचे छान बसतील। परंतु फिनिशिंग माझ्या ब्लाऊज शिवते त्याप्रमाणे करा, तुमचा कधीही शोल्डर उतरणार नाही। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला असेल तर तुम्ही तो फॉलो करा, त्याच्याप्रमाणे ब्लाऊज शिवा, तुमची कधीही ब्लाऊजची चूक होणार नाही। आणि अगदीच हे सांगते मी तुम्हाला
की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर त्याला मात्र सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, स्टिचिंग विथ लीला या चॅनलला।